खवले मांजर जगात सर्वात जास्त शिकार होणारा प्राणी. ट्रॅफिक या संस्थेने भारतात 2009 ते 2017 या कालावधीत 5772 खवले मांजरांची शिकार झाल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर संस्थेने या प्राण्याला इंडेंजर्ड म्हणून घोषित केलं आहे. या प्राण्यांच्या खवल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याची धारणा असल्याने आशियाई देशांमध्ये या प्राण्याला मोठी मागणी आहे. खवले मांजराच्या जगामध्ये एकूण 8 प्रजाती आहेत. त्यातल्या 2 प्रजाती ह्या भारतीय उपखंडात आढळतात. त्याच्यामध्ये चायनीज पँगोलिन आणि इंडियन पँगोलिन या 2 प्रजाती. त्यातली चायनीज पँगोलिन ही प्रजाती ही नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे भारताच्या उत्तर प्रदेश उत्तर भागात आणि इंडियन पँगोलिन ही भारताच्या उर्वरित भागात आढळते. निशाचर असणाऱ्या या प्राण्याच्या अंगावर खवले असल्याने त्याला खवले मांजर असे नाव पडले. वाळू फोडून त्यातल्या मुंग्या डोंगळे वाळवी खाण्यासाठी खवले मांजराच्या तोंडात चिकट स्त्राव असणारी लांब लचक जीभ असते. शिकारी प्राण्यांची कुणकुण लागल्यास हा प्राणी चेंडूसारखा गोलाकार होऊन स्वतःचा बचाव करतो. महाराष्ट्रातही खवले मांजराच्या शिकारीचं प्रमाण अधिक आहे. शिवाय या प्राण्यावर फार कमी अभ्यास झाला आहे. त्यामुळे 2016 पासून चिपळूणची सह्याद्री निसर्गमित्र ही संस्था या प्राण्यावर काम करते. या संस्थेचे संस्थापक भाऊ काटदरे यांच्यासोबत या कामाचा आढावा घेण्यासाठी आम्ही प्रत्यक्षात कोकणातल्या एका गावात पोहोचलो. गावातील एका माहितीगारासोबत जंगलातून वाट काढत आम्ही सगळे खवले मांजराचे बीळ असण्याची शक्यता असलेल्या जागेवर येऊन पोहोचलो. मुख्यत्वे आपण गावागावात फिरून माहितगार लोकांकडनं माहिती गोळा करतो आणि त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप आहे ते त्यांच्या बिळावर किंवा त्याच्या आजूबाजूला बसवतो. भारतीय खवले मांजराचं बीळ साधारण 8 ते 9 इंच डायमीटर असलेलं आणि 2 ते 4 साडेचार मीटरपर्यंत खोल आतमध्ये गेलेलं असं असतं. मातीमध्ये बरोबर गोल आकाराचं ते बीळ तो खणतो आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर आत कुठेतरी वळलेलं किंवा खाली गेलेलं बाजूला गेलेलं असतं जे इतर प्राण्यांपासून त्याचं संरक्षण करतं. आपण हे कॅमेरा ट्रॅप बसवतो तर ते कॅमेरा ट्रॅप बसवत असताना आपण एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. ते ॲप असं काम करतं की ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी ते ॲप आम्ही भरतो त्याच्यामध्ये माहिती भरतो त्यावेळी तिथले अक्षांश रेखांश समुद्रसपाटीपासूनची उंची वेळ दिनांक हे सगळे ॲटोमॅटिक त्याच्यात घेतले जातात. त्याच्यानंतर गावाचं नाव ठिकाणाचं नाव तिथली जमीन कशी आहे कुठल्या परिस्थितीत आहे ही सगळी आम्ही माहिती भरतो आणि त्याचबरोबर 30-40 कॅमेरे असल्यामुळे नेमकेपणा त्याचं कुलूप किल्ली हे गावावं म्हणून त्यासाठी कॅमेऱ्याचा नंबर आणि त्याला लावलेल्या कुलपाचा नंबर हे त्याच्यामध्ये भरलं जातं. कॅमेरा उघडल्यानंतर आत सिम कार्ड असतं तर ते कार्ड काढून आपण SD कार्ड असतं साधारणपणे तर ते काढून आतमध्ये काय फोटो आले आहेत हे लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये आम्ही ते पाहतो आणि जर त्याच्यामध्ये खवले मांजराचा फोटो आलेला असेल तर त्या ठिकाणी खवले मांजर असल्याचं निश्चित होतं. त्याच्यानंतर ही माहिती थेट आमच्या सर्व्हरवरती आमच्या वेबसाईटमध्ये सिक्युरिटी दिलेलं जे आमचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये ते जातं. हे सर्वसामान्य पब्लिक डोमेनमध्ये मिळत नाही, आम्हालाच फक्त ते मिळतं आणि अशी माहिती त्या ठिकाणी मिळते. तिथून आम्ही एक्सपोर्ट केली की एक्सेल शीटमध्ये ही सगळी माहिती जमा होते मग त्याच्या आधारे सांख्यिकी अनालिसिस करून निरनिळ्या प्रकारे माहितीचं विश्लेषण केलं जातं. त्याचा शास्त्रीयदृष्ट्या खूप मोठा उपयोग होतो. वनविभाग आणि पोलीस यांनी 2016 साली चिपळूण आणि दापोली तालुक्यातून सुमारे 50 किलो खवले जप्त केले. जागतिक पातळीवर होणारी या प्राण्याची शिकार कोकणातही सुरू आहे असे निदर्शनास आल्यानंतर सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने या प्राण्यावर काम करण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांशी संवाद, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम, पोलीस आणि वनविभाग यांच्यासाठी कार्यशाळा राबवून खवले मांजर रक्षणाचे कार्य वनविभागाच्या मदतीने सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेकडून सुरू आहे. चिपळूण तालुक्यात मिळालेले यश पाहता यंदा संगमेश्वर दापोली आणि मंडणगड तालुक्यात या अभ्यासाला सुरुवात करण्यात आले. भविष्यात हा अभ्यास महाराष्ट्रभर राबवण्याचा भाऊंचा मानस आहे. सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेतर्फे सुरू असलेल्या या अभ्यासामुळे खवले मांजराच्या जगातील अनेक गुपितं उलगडण्यास मदत होणार आहे.
शिवाय त्यांच्या संरक्षणालाही हातभार लागणार आहे. वनविभागाच्या मदतीने सुरू असलेल्या या कामाला आपलाही हातभार लागणं अत्यंत गरजेचं आहे. माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि महा एम टी बीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.